गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र इथं हलाकीच्या परिस्थितीतून मुलांना उच्च पदावर पोहोचवणाऱ्या कर्तृत्ववान मातांचा सन्मान संभाजी आरमारच्या वतीनं करण्यात आला. संभाजी आरमारच्या वतीनं गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र इथं हलाखीच्या परिस्थितीतून मुलांना उच्च पदावर पोहोचवणाऱ्या कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी नगरसेविका मीनाक्षी खमितकर आणि ॲडव्होकेट सरोजिनी तमशेट्टी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. याप्रसंगी सुनंदा साकार, रुपाली हंचाटे, मेघा रेड्डी, सुरेखा हंचाटे, अश्विनी जैन जांगडे, संगीता अमाणे, राजश्री होलीकट्टी, प्रियांका अंबरकर, सिद्धव्वा घोडके, सुवर्णा घुगरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, ॲडव्होकेट हेमंत कुमार साका, आनंद मुसळे, राहुल गंधुरे, सागर ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सुधाकर करणकोट, सचिन लंगाळे, विजयकुमार महिंद्रकर, गुरुनाथ औरंगे, राहुल कांबळे, निलेश गर्जे, राजीव कांबळे, दिनेश निंबाळकर, किरण ताकतोडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रेणुका बुद्धारम यांनी तर आभार प्रदर्शन राधिका अपसिंगेकर यांनी केलं. महिला दिनानिमित्त ज्यांनी सर्वसाधारण परिस्थितीतून आपल्या मुलांना मुलींना एका उच्च स्थानापर्यंत पोहोचवलंय अशा मातांच्या सत्काराचा कार्यक्रम सागरने आयोजित केलेला आहे. बाकी आई जगदंबेच्या कृपेनं चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता उभीच राहते. निवडणुका येतील जातील, कोण जिंकल कोण हारेल, मात्र लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश आहे. शिवाजी महाराजांचा आदेश आपल्या मावळ्यांसाठी धर्म आहे आणि तो धर्म अखेरच्या श्वासापर्यंत पाळण्याचं बळ सागरला मिळो, या सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद त्याला मिळो. सगळ्याजण आपण आता पुढच्या वर्षी आपली महापालिकेची इलेक्शन लागणार आहे, तर तुम्ही मी सगळ्यांना एकच सांगणार आहे, जे कामाचा माणूस आहे, पैशाच्या माणसाच्या कुणाच्या सुद्धा मा मनसू मा हे असं काही न बघता जो कामाला येतो तो रात्री आपण बोलवल्यावर येतो, अशा माणसाच्या पाठीशी आपण राहायचं आहे हे आपण सगळेजण सांगायचं आहे. वटवृक्ष कसं करायचं आहे या इथं बसलेल्या सर्व माता भगिनींच्या हातात आहे. आजच्या दिनी मी एवढं सांगू इच्छितो की महिलांनी जर ठरवलं तर कुठल्याही गोष्टीची कायापलट होऊ शकते. आजवर आपण बरेचसे राजकीय नेते पाहिलो आहोत, काही लोक आपल्या स्वार्थासाठी काम करत असतात पण स्वतःच कुठलंही राजकीय पाठबळ नसताना देखील सागर भाऊनी राजकीय क्षेत्रात समाजाचे चांगले विचार कसे रोवावेत हे आपल्याला सागर भाऊकडून आणि या संभाजी आरमारकडून आपल्याला शिकायला मिळालं.